दिनांक 23 मार्च 2022 रोजी रेल्वे स्टेशन नागपूर हद्दीत गुंगीकारक तसेच झोपेचे औषध देऊन प्रवासी लोकांचे सामान चोरी करणारा आरोपीस लोहामार्ग नागपूर पोलिसांनी जेरबंद केली आहे. आरोपी मलिक अब्दुल रहमान वय वर्ष 28 राहणारा सराय भाव द्वालपूर झोन जिल्हा हरिद्वार उत्तराखंड राज्यातील सायबर सेल लोहामार्ग नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या नाव व पत्त्यावर जाऊन तपास केला असता वापरकर्ता हा उत्तराखंड येथील असल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकाने उत्तराखंड येथे पोहोचून आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. माझं नाव सपोनी दीपाली खरात आहे, नागपूर रेल्वे पोलिसन. आमच्याकडे 21 ऑक्टोबर मध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे, 499/21 328/379. तर तो जो सी आर आहे तो आम्हाला 00 आग्रा कँडला दाखल झाला होता. त्यानंतर 00 तो आमच्याकडे आम्ही 21 तारखेला दाखल रजिस्टर केलेला आहे. त्याच्यामध्ये फिर्यादीने कंप्लेंट दिलेली होती की त्याला नागपूर इथून ट्रॅव्हलिंग करत असताना एका सहप्रवाशाने गुंगीकारक औषध देऊन कोल्ड्रिंक्समध्ये दिलेलं होतं. तर ते औषध पिल्यानंतर गाळ झोपलेला लागल्याने त्याला लागली होती. त्याच्यानंतर त्याला जेव्हा जाग आली दिल्ली इथे पोचल्यानंतर तेव्हा त्याचं काही साहित्य नव्हतं किंवा त्याचा मोबाईल पैसे काही चोरीला गेलेलं होतं. त्यावरून त्यांनी आग्रा इथे कंप्लेंट दिलेली होती. त्यावरून आम्ही तांत्रिक आमचे ऑप्शन वापरून जर शोध घेतला असता तर आम्हाला उत्तराखंड येथे त्याचा तपास लागला होता ह्या आरोपीचा. आमच्याकडे आता सध्या जो मिळून आलेला आहे तो. पण जेव्हा आमची टीम उत्तराखंड येथे गेली तेव्हा आम्हाला समजलं की आंध्र प्रदेश राज्यामध्ये त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. तर त्या हिशोबाने आम्ही तिथे जाऊन सर्च केले तर तिथे गुडूर पोलीस स्टेशन रेणीगुंटा पोलीस स्टेशन येथे 328/379 त्याच्याकडे गुन्हे दाखल होते. त्याप्रमाणे आम्ही त्याचा सगळा शोध घेतला. सदर आरोपी हा उत्तराखंड ज्वालापूर येथील असून त्याची मोडेस ऑपरेंट असं आहे की प्रवाशामध्ये प्रवास करत असताना चेन्नई तमिळनाडू एक्सप्रेस या ट्रेनमध्ये तो प्रवास करत असताना लोकांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्यामध्ये कोल्ड्रिंक्समध्ये चहामध्ये गुंगीकारक औषध टाकून जेणेकरून ते बेहोश होतील त्या हिशोबाने तो ते औषध टाकून त्यांच्याकडे सोने मोबाईल याची चोरी करून तो त्या ट्रेनमधून उतरून निघून जायचा. आरोपीवर पहिले कोणते गुन्हे दाखल आहेत का? आरोपीकडे आंध्र प्रदेश साऊथलाच गुन्हे दाखल आहेत आणि आपल्याकडे सध्या हा गुन्हा दाखल आहे. त्याचा आम्ही अधिक तपास करत आहोत पुढे. हां, त्याचा आम्ही अधिक तपास करतो त्याच्यासोबत कोणी आहे किंवा काय नाही. काल 21 तारखेला आम्ही 22 तारखेला आमच्याकडे अटक केलेला आहे आम्ही. त्या आमच्या गुणातला मोबाईल आम्ही रिकवर केलेला आहे. एकूण 18,000 मुद्देमाल आहे. त्यामधील कॅश आहे आणि मोबाईल आहे. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.